गणपती विसर्जन आणि ईद मिलापच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत नेमकी मुंबई पोलिसांनी सुरक्षा कशी तैनात आहे या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी साहेब आहेत. सर, एबीपी माझामध्ये स्वागत. सर्वप्रथम, उद्या गणेश उत्सव आहे, मोठी जबाबदारी यावेळी मुंबई पोलिसांवरती असते आणि ती आपण चोखपणे दरवर्षीप्रमाणे पार पाडता. यावेळी नेमकी सुरक्षा कशी असणार आहेत, किती पोलीस तैनात असणार आहेत, कशा व्यवस्था असणार आहेत आपल्या? उद्या जो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन आहे लास्ट दिवसाचे, त्यासाठी मुंबई पोलिसांनी व्यापक तयारी केलेली आहे. त्यामध्ये आमचे जवळजवळ 9 ॲडिशनल कमिशनर रँकचे अधिकारी, 40 DCP रँकचे अधिकारी, 56 ACP रँक, त्यांचे व्यतिरिक्त CBI दर्जाचे अधिकारी, त्यांचे व्यतिरिक्त आमच्याकडे 20,000 जास्त पोलिसमॅन त्यासाठी तैनात केलेले आहे. इन ॲडिशन टू SRP, एलेंडो रिझर्व, आमची QRT, BDDS टीम, हे सर्व कॉम्पोनेंट होमगार्डचे पण बंदोबस्त केलेले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आमचे जो रूट बंदोबस्त आहे, त्यांची रूटची प्लॅनिंग, तिकडे प्रॉपर सिक्युरिटी मेजर्स, बॅरिकेटिंग, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, ते तयारी केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जो महत्त्वाचे चौपाटीच आहे, त्यामध्ये गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा, मडमार्वे, पवई लेक, हे शिवाजी पार्क, दादर, इकडे सर्व ठिकाणी पण जो विसर्जनसाठी तयारी आहे, त्यामध्ये बॅरिकेटिंग, लाईफगार्ड, CCTV, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, वाहतूकचं नियोजन, पार्किंगचं नियोजन, ते पण मुंबई पोलिसांनी व्यवस्थित तयारी केलेली आहे. आणि ओव्हरऑल जो उद्या गणपती विसर्जन आणि डे आफ्टर टुमॉरो ते ईद ए मिलादचे जो प्रोसेशन आहे, त्यांची पण मुंबई शहरामध्ये जो मोठे प्रोसेशन रूट आहे, त्यामध्ये खिलाफत हाऊस ते जो निघणारे मिरवणूक आहे, त्यांच्या व्यतिरिक्त आमच्याकडे शिवाजीनगर, देवनार, त्यांचे व्यतिरिक्त पार्क साईड, घाटकोपर, त्यांचे व्यतिरिक्त मालवणी, त्यांचे व्यतिरिक्त ते अंधेरी वेस्ट, या सर्व ठिकाणी पण रूट आयडेंटिफिकेशन आणि बंदोबस्तचे प्लॅनिंग केलेली आहे. आणि त्यासाठी मुंबई पोलिसांची जो तयारी अपेक्षित आहे, ते सर्व उपाययोजना केलेली आहे. सर, दुसरीकडे आपण पाहिलं पेरलेला आहे आणि त्याचा वापर आपण वेळोवेळी करत असता, याचबरोबर ड्रोन आहेत, याच्या संदर्भात जे नियंत्रण कक्ष आपण प्रत्येक ठिकाणी उभारण्यात आले स्पष्ट केलेली आहे, ती नेमकी कशी असणार आहे, ते कसे कार्यरत राहणार आहे? आज मुंबई पोलिसांकडे 8,000 जास्त CCTV कॅमेराज आहे आणि या बंदोबस्तसाठी आपण आणखी महत्त्वाच्या ठिकाणी पण कॅमेरा त्यामध्ये ॲड केलेले आहे. आमचे 5 रिजनल कंट्रोल रूम, त्याच्या व्यतिरिक्त मुंबई पोलिसाचे मेन कंट्रोल रूम, त्या व्यवस्थितपणे त्याच्यावर निगराणी ठेवतील. त्यांच्या व्यतिरिक्त जो जास्त क्राऊडेड प्लेसेस आहे, चौपाटीज, तिकडे आपण लोकल रिक्वायरमेंटप्रमाणे CCTV आणि कंट्रोल रूम उभारलेले आहे, तिकडे पण आपण त्यामध्ये निगराणी व्यवस्थितपणे ठेवू. महत्त्वाचं म्हणजे अनेक महत्त्वाची मंडळ आहे, जसं लालबागचा राजा आहे, चिंतामणी आहे, ह्यांचे जे गणपती मार्गस्थ होतात त्या मार्गांवरती विशेष व्यवस्था किंवा विशेष सुरक्षा असणार आहे का आणि ती नेमकी किती असणार? जो इम्पॉर्टंट विसर्जन रूट आहे, ते पूर्ण विसर्जन रूटची आपण पाहणी करून तिकडे जो जो गर्दीचे ठिकाण आहे, संवेदनशील ठिकाण आहे, तिकडे डिप्लॉयमेंट केलेले आहे. आणि जो जास्त गर्दी असणारे जो मंडळ आहे, त्यांचे सोबत आमची मीटिंग झालेली आहे, त्यांचे व्हॉलेंटियर्स, त्यांची सिक्युरिटी, याच्या व्यतिरिक्त मुंबई पोलिसतर्फे सिक्युरिटी, हे सर्व प्लॅनिंग केलेले आहे. आणि आमचे जो इम्पॉर्टंट अप्रोचिंग रूट जो चौपाटीचे आहे, त्या गिरगाव चौपाटी आहे, जुहू चौपाटी, या मोठ्या संख्येमध्ये आपण बंदोबस्त डिप्लॉय करून ते तिकडे लोकल डिप्लॉयमेंट आहे, ट्रॅफिकचा डिप्लॉयमेंट आहे, वॉच टॉवर्स आहे, CCTV आहे, हे सर्व बॅरिकेटिंग सिस्टम आहे, हे सर्व या करून ते रूट जो आहे पूर्ण सिक्युअर केलेले आहे. ड्रोनची निगराणी राहणार का यावर्षी देखील का? सुरक्षाचे हिशोबाने जो महत्त्वाचे गरजेचे ठिकाण आहे, निगराणी ठेवण्याची गरज आहे, असे ठिकाणी मुंबई पोलिसातर्फे ड्रोनचा डिप्लॉयमेंट पण होईल आणि त्या हिशोबाने मॉनिटरिंग पण होईल. एक शेवटचा प्रश्न आहे सर, या उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात होतं, त्याचबरोबर DJ ज्यावरती बंदी आहे, लेझर्स, लाईट्स लावल्या जातात, या संदर्भात काही उपाय सूचना आपण करणार आहात का आणि नागरिकांना नेमकं काय आवाहन करणार आहात, कारण मोठ्या प्रमाणात भाविक यावेळी गर्दी करतात गणपतीचं दर्शन घेण्यासाठी? जो नॉईज पोल्युशनचे नॉर्म्स आहे, ते पूर्णपणे इम्प्लिमेंट होईल, त्यासाठी मुंबई पोलिसांनी तयारी केलेली आहे. प्रत्येक सणच्या वेळी आपण ते तयारी करतो, त्यावर मंडळ जो आहे, ईद ए मिलाद ॲज वेल ॲज दी गणपती, त्यांचे मंडळाचे पदाधिकारी, आयोजक यांच्यासोबत मीटिंग झाली आहे. त्यांना पण सूचना दिलेली आहे की ध्वनी जो प्रदूषण होऊ नये आणि त्यांची ध्वनीची जो क्षमता आहे ते विहित मर्यादामध्ये राहील, त्यासाठी पूर्ण इन्स्ट्रक्शन सर्वांनी गेलेले आहे आणि आपण ते व्यवस्थितपणे मॉनिटर करणार आहोत आणि जो कोणी व्हायोलेशन सापडले त्यावर योग्य लिगल कारवाई पण होईल. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, तर आपण पाहिलं की नेमका उद्या विसर्जन त्याचबरोबर ईद ए मिलापचा बंदोबस्त कसा राहणार आहे या संदर्भात आपल्याला माहिती ही स्वतः सत्यनारायण चौधरी यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.